हेलो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। लास्ट लेक्चर ला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शंस ऑफ अल्किल हैलाइड्स आपण स्टडी करत होतो। त्यामध्ये आपली फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स बाय यूजिंग एक्वियस केवेज ही आपली झाले। त्यानंतर फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल यूजिंग सिल्वर हाइड्रोक्साइड कंप्लीट झालं। त्यानंतर फॉर्मेशन ऑफ अल्किल साइनाइड्स बाय यूजिंग अल्कोहोलिक एसिड एंड फॉर्मेशन ऑफ अल्किल आइसोसाइनाइड्स बाय यूजिंग अल्कोहोलिक सिल्वर साइनाइड एंड फॉर्मेशन ऑफ प्राइमरी अमाइन्स बाय यूजिंग अल्कोहोलिक अमोनिया आणि त्यानंतर फॉर्मेशन ऑफ इथर्स बाय विल्यमसन सिंथेसिस प्रोसेस। ओके, इथपर्यंतचा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण स्टडी केले होते। आज आपण नेक्स्ट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण अल्किल हैलाइड्सचा स्टडी करणार आहे। त्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आता आपली फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, सेकंड फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल यूजिंग व्हाइट सिल्वर ऑक्साइड, अल्किल आइसोसाइनाइड फॉर्मेशन, अल्किल साइनाइड फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ अमोनिया आणि फॉर्मेशन ऑफ इथर्स हे आपलं कंप्लीट झालं। नंतर नेक्स्ट आपली रिएक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, सेवन नंबर फॉर्मेशन ऑफ इस्टर्स। फॉर्मेशन ऑफ इस्टर्स, ओके, बघा इस्टरचं फॉर्मेशन करायचं आपल्याला काय यूज करून करायचं, अल्किल हैलाइड्स यूज करून। ओके बघा, मग अल्किल हैलाइड्स आपला कसा असणार आहे, आर एच स्टार्टिंग मटेरियल सेम आहे सगळ्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, काय आपलं स्टार्टिंग मटेरियल सेम असणार आहे। ओके, आर एच ला आपण काय म्हणणार आहे, अल्किल हैलाइड। ओके, हे काय आपलं अल्किल हैलाइड। ओके, याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे बघा, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड। ओके, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड बघा कसं लिहिलं आपण, ते सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड AgO COO R, याला आपण काय म्हणणार, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड। ओके, लक्षात आलं। आता कार्बोसॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला काय, जनरल फॉर्म्युला कसा लिहितो आपण, RCOOH, याला आपण काय म्हणतोय, याला आपण म्हणतोय कार्बोसॅलिक ऍसिड। ओके, हे काय आपलं कार्बोसॅलिक ऍसिड। ओके, लक्षात आलं, त्या कार्बोसॅलिक ऍसिड मधील हा जो हायड्रोजनचा आयटम आहे तो आपण कशा रिप्लेस केलाय बघा, दोन्ही स्ट्रक्चर बघा तुम्ही, RCOOH। ओके, लक्षात आलं, आणि इथं काय RCOOAC, डिफरन्स काय, फक्त हायड्रोजनचा आयटम कशा रिप्लेस झालाय, सिल्वरने रिप्लेस झालाय, बरोबर आहे। त्यामुळे हा जो सिल्वरचा आयटम आहे तो कार्बोसॅलिक ऍसिड मध्ये आपला इंट्रोड्यूस झालेला आहे, त्यावेळी तर सॉल्ट फॉर्मेशन झालंय RCO- Ag+। ओके, लक्षात आलं, याचं आयनायझेशन कसं होतंय आपलं, RCOO- + H+। ओके, लक्षात आलं का, H+ आयन होऊन तिथं कुठला आयन आलाय, Ag+ आयन आलाय, पण ह्याचं नेम काय आपलं, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड। ओके, लक्षात आलं, हा आपला सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड आहे, तिचा आपण हिटिंग करणार। ओके, अल्किल हैलाइड आणि सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसॅलिक ऍसिड हे आपण हिट करणार आहे। आता हिटिंग केल्यावरती काय येणार, लक्षात घ्या, तिच्यामध्ये हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे RCOO- आयन, याला आपण काय म्हणणार आहे, कार्बोक्सिलेट आयन। ओके, नेहमीच काय आपलं,
कार्बोक्सिलेट आयन हा कार्बोक्सिलेट आयन सिल्वर सॉल्ट मधील आर सीओ मायनस हा कार्बोक्सिलेट आयन हा काय करना त्या हॅलोजन आयटमला सबस्टिट्यूट करना काय करना हॅलोजन आयटमला सबस्टिट्यूट करना ओके मग कसं येणार बघा सबस्टिट्यूशन केल्यावरती हा आपला मॉलिक्यूल असा रिमूव्ह होऊन जाईल ओके हा हॅलोजन सबस्टिट्यूट होणार ओके आणि हा एसी असा मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल हॅलोजन आयटम कशाने सबस्टिट्यूट होणार आहे कार्बोक्सिलेट आहे आर सीओ मायनस तो कुठे येणार त्या अल्किल ग्रुपला त्या आर ग्रुपला आपला अटॅच होणार आहे आणि मॉलिक्यूल कुठला रिमूव्ह होईल मॉलिक्यूल हा एक्स आहे आणि हा एसी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होणार त्यावेळी काय मिळेल तुम्हाला एजी एक्स ओके हा काय मिळणार आहे एजी एक्स त्याला तुम्ही काय म्हणणार आहे सिल्वर हॅलाय ओके सिल्वर हॅलाय ओके ह्याचा आपल्याला काय मिळणार आहे ह्याचा प्रिसिपिटेट मिळेल ओके सिल्वर हॅलायचा एरो आपण डाउनवर्ड पोझिशन मध्ये दाखवला आहे त्याचा काय प्रिसिपिटेट मिळणार आहे आपल्याला ओके आणि दुसरा मॉलिक्यूल काय मिळणार काय काय तुला आपण इथं इस्टरचं फॉर्मेशन करतोय आपण इस्टर कसा होणार बघा हा अल्किल ग्रुप आहे हा कुठे अटॅच होणार कार्बोक्सिलेट आयनला कुठे अटॅच होणार कार्बोक्सिलेट आयन आर सीओ मायनस त्याला अल्किल ग्रुप अटॅच होणार प्लस काय येणार प्लस आर ओ ओके हा अल्किल ग्रुप कुठे आला आपला हा अल्किल ग्रुप डायरेक्टली ह्या ऑक्सिजन अटॅच झाला आहे काय येणार आहे आर सीओ ओ आर आर सीओ ओ आर हा काय झाला हा काय आर सीओ ओ आर ह्याच नेम काय आपलं हा काय आपला इस्टर आहे ओके हा कुणाचा जनरल फॉर्म्युला आहे इस्टरचा जनरल फॉर्म्युला आर सीओ ओ आर त्याला आपण काय म्हणतो इस्टर म्हणतो आणि आर सीओ ओ एच ला आपण काय म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो ओके आता बघा मग हा इस्टर फॉर्म केलाय मग तुम्ही स्टेटमेंट कसं लिहिणार यासाठी अल्किल आलाय इज ही केल बी अल्किल घेतलाय अल्किल आलाय इज ही केल बी हिट केलाय एरोवरती सिम्बॉल कुठलाय ट्रायंगल दाखवलंय ना ट्रायंगल हे काय असणार आहे आपलं हिटिंगचं सिम्बॉल असणार आहे बरोबर आहे अल्किल आलाय इज ही केल बी अल्किल आलाय इज ही केल बी कुणावर हिट करणार आहे आपण काय लिहिलंय आपण इथं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ही कॅन बी सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ओके इज हीटेड विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड टू पार करस्पॉन्डिंग इस्टर्स टू पार करस्पॉन्डिंग ओके त्यावेळी काय मिळेल आपल्याला करस्पॉन्डिंग इस्टर्स फॉर्मेशन मिळेल सर का टू फॉर्म करस्पॉन्डिंग इस्टर्स लक्षात ओके ते आपल्याला जनरल स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल आता ह्याच्यानंतर तुम्ही आता काय करणार स्पेसिफिक रिएक्शन द्या स्पेसिफिक रिएक्शन सगळ्या रिएक्शन आता ही जनरल रिएक्शन ही लक्षात ठेवायची की त्या पॅटर्न मध्ये सगळ्या रिएक्शन फिट असणार आहे अल्किल आलाय आर एक्स प्लस एजीओ सीओ आर गिव्स एबी एक्स प्लस आर सीओ आर त्या पॅटर्न मध्ये सगळ्या रिएक्शन फिट असणार आहे चेंजेस काय होणार फक्त अल्किल ग्रुप चेंज होऊन जाय ओके सिल्वर सॉल्ट मधला आणि अल्किल एक्स मधला फक्त अल्किल ग्रुप काय होणार चेंज होऊन जाय ओके कसं होईल बघा मग अल्किल ग्रुप तुम्ही घेतला सी एस टी सी एल नेम काय नेम ऑफ दिस मिथाइल क्लोराईड नेम काय मिथाइल क्लोराईड बरोबर याची रिएक्शन कुणावर करणार सेम काय नाव यायचं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा घ्या तुम्ही एजीओ सीओ ओ अल्किल ग्रुप समजा इथं सी एस व्ही इथला असेल अल्किल ग्रुपला इथला आहे बघा आपण सी एस व्ही आता ह्याचा नेम आपलं काय होणार आहे बघा
लक्षात घ्या. ओके, हे नेम आपलं काय आहे, ह्याला बघा सिल्वर सी एस थ्री सी ओ ओ असं जर कंपाउंड इथं असतं सी एस थ्री सी ओ ओ एच ह्याला आपण काय म्हणतोय, त्याचं नेम काय आपलं ऍसिटिक ऍसिड, बरोबर आहे. सी एस थ्री सी ओ एच बघा इथं काय तेच कंपाउंड सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ. ओके, हा एच कशा रिप्लेस झाला इथला ऍसिटिक ऍसिड मधला कशा रिप्लेस झाला सिल्वरने रिप्लेस झालाय, बरोबर आहे. आता लक्षात घ्या इथं आपण काय म्हणलंय सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसलिक ऍसिड हा कुठला आहे ना पुन्हा सॉल्ट आहे ऍसिटिक ऍसिडचा सॉल्ट आहे, बरोबर आहे. नेम कसं नाम सिल्वर सॉल्ट ऑफ कुठल्या कार्बोसलिक ऍसिडचा आहे. ओके, ऍसिटिक ऍसिडचं लक्षात घ्या ऍसिटिक ऍसिडचा आहे. ओके, सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड किंवा त्याला तुम्ही आणखी काय म्हणू शकताय बघा सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड किंवा त्या एसिडला आपण काय म्हणतो सिल्वर असं म्हणतो आणि सी एस थ्री सी डबल वन ओ ओ ग्रुप त्या ग्रुपला आपण काय म्हणणार ऍसिटेट. ओके, त्या ग्रुपचं नेम आपलं काय म्हणणार ऍसिटेट येणार. त्यामुळे तुम्ही आणखी याला काय म्हणू शकता सिल्वर ऍसिटेट. लक्षात काय म्हणू शकता तुम्ही आणखी सिल्वर ऍसिटेट सी एस थ्री सी डबल वन ओ ओ त्या ग्रुपला काय म्हणायचं ऍसिटेट ग्रुप आणि हा आपला सिल्वर नेम काय झालं आपलं सिल्वर ऍसिटेट. ओके, आता मग सेम कंडिशन एरोवरती काय लिहिणार हिटिंग द सिम्बॉल. ओके, कसं होणार मग कार्बोक्सिलेट आयन कुठला येणार यातला सी एस थ्री सी ओ ओ सी एस थ्री सी ओ हा कार्बोक्सिलेट आहे ऍसिटिक ऍसिड मधला. ओके, तो काय करणार त्या क्लोरीनला रिप्लेस करणार काय होणार रिप्लेस झाल्यावर हा सी एस थ्री सी ओ डायरेक्ट कुठे अटॅच होणार की आपल्या मिथिल ग्रुपला अटॅच होणार सी एस थ्री ग्रुपला आणि मॉलिक्युल कुठला रिमूव्ह होणार. ओके, हा क्लोरीन आणि हा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसिलिक ऍसिड मधील कोणत्या सिल्वर ऍटम दोघांच्या पासून काय मिळेल आपल्याला एटीएच सिल्वर आलाय आणि हा काय सी एस थ्री ओ सी डबल बॉन्ड ओ सी एस थ्री बरोबर आहे. कसा होणार मॉलिक्युल बघा हा सी एस थ्री हे ऑक्सिजनला अटॅच होऊन जातात. ओके, सी एस थ्री ओ सी एस थ्री काय ऑक्सिजनला अटॅच झाला परत तर ओ आहे परत काय ना सी डबल बॉन्ड ओ परत सी एस थ्री. ओके, सी एस थ्री प्लस प्लस काय मिळेल आणखी कुठला बाय प्रोडक्ट आहे सिल्वर क्लोराईड एटी प्लस सीएल काय म्हणणार सिल्वर क्लोराईड तिचं आपल्याला काय मिळणार आहे प्रिसिपिटेट मिळणार याचा लक्षात घ्या. हे काय झालं याचं नेम काय आपलं इस्टर आहे आयडी या पॅटर्न मध्ये आर सी ओ ओ आर आर कोण आहे तर मिथिल ग्रुप आहे सी एस थ्री ग्रुप सी एस थ्री ग्रुपला आपण काय म्हणणार आहे मिथिल ग्रुप असं म्हणणार सी एस थ्री ग्रुप इज कॉल्ड मिथिल ग्रुप. ओके, आणि हा अल्किल ग्रुप सुद्धा कुठला आहे मिथिल ग्रुप आहे. ओके, आता नेम कसं होणार लक्षात घ्या नेम याचं कसं होणार इस्टरचं नेम कुठलं लक्षात घ्या त्या साईडला कोण ऐकला त्या ग्रुपला तुम्ही काय म्हणणार सी एस थ्री ग्रुपचं नेम काय सी एस थ्री ग्रुप हा कुठला असणार मिथिल ग्रुप. ओके, मिथिल का मिथिल त्यानंतर सी एस थ्री सी ओ ओ त्या ग्रुपला काय म्हणणार तुम्ही काय म्हणणार आहे इथं लिहिलाय तुम्ही. ओके, काय म्हणलाय ऍसिटेट इथं सिल्वर होता तो ऍसिटेट ग्रुपला अटॅच होता त्यामुळे सिल्वर ऍसिटेट असं म्हटलेलं आहे. ओके, इथं काय सिल्वरच्या ठिकाणी कोण आलाय मिथिल ग्रुप आलाय त्यामुळे तुम्ही काय म्हणला इथं मिथिल आणि हा ग्रुप कुठला येणार ऍसिटेट. ओके, लक्षात नेम काय झालं मिथाईल ऍसिटेट. लक्षात आलं नेम आपलं काय होणार मिथाईल ऍसिटेट. ओके, लक्षात आलं हा आपला काय हा काय काय झाला इस्टर फॉर्मेशन झालं. ओके, फॉर्मेशन ऑफ इस्टर तर त्याच्यानंतर इथं बघा कोण सबस्टिट्यूट झालाय क्लोरीनचा ऍटम
पुन्हा कोण संपत झालाय त्या ऍसिटेट आयन कडून सीएसपी सीओओ आयन कडून त्या आयनला आपण काय म्हणणार आहे ऍसिटेट आयन. ऍसिटेट आयन काय आहे ना त्या क्लोरीन आयटमला सबस्टिट्यूट करता. ओके त्यावेळी काय होणार इथला क्लोरीन तीन मोल तयार आणि हा ऍसिटेट आयन कुठे येणार आहे सीएसपी ग्रुपला येणार. त्यावेळी काय म्हणणार सीएस थ्री ओ सीओ सीएसपी. लक्षात का ह्या सीएस थ्री ओ ओला काय होणार डॅश होणार हा सीएस थ्री डॅश होणार. त्यावेळी मिथिल एस्केट आणि हा एसी आणि सीएल हा काय मिळेल एजीसीएल सिल्वर क्लोराईडचं फॉर्मेशन. लक्षात आलंय. त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल घेऊया तर रिएक्शन कसे होणार लक्षात घ्यामध्ये. समजा तुम्ही इथं इथला सीएसपीबीआर नेम काय आपल्याचं मिथाईल ब्रोमाइड. नेम काय मिथाईल ब्रोमाइड. ओके हा मिथाईल ब्रोमाइड कुणावर ट्रीटमेंट करणार आहे बघा जनरल इथं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसिलिक ऍसिड. ओके सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोसिलिक ऍसिड काय ना एसीओ. ओके सीओओ आता अल्किल ग्रुप चेंज होऊन यातला सेम अल्किल आपण मिथिल ब्रोमाइड घेतलाय. समजा इथं मी घेतला सीएच टू सीएसटी. काय घेतलाय आपण सीएच टू सीएसटी. अल्किल ग्रुप कोण आहे आपला इथला अल्किल ग्रुप कोण आहे सीएच टू सीएसटी. बरोबर आहे. आता कसं होणार बघा टोटल कार्बन किती झाले बघा वन टू थ्री कार्बन किती झाले थ्री कार्बन झाले. मग थ्री कार्बन असणारा कार्बोऑक्सिलेट आहे आपल्याला आयडेंटिफाय करायचा तो कुठला येणार लक्षात घ्या प्रोपिओने. नेम काय प्रोपिओने. ओके हा काय झाला तीन कार्बनचा कार्बोऑक्सिलेट कुठला झाला प्रोपिओने. आणि हा काय आपला हा काय आपला सिल्वर आहे. नेम काय दिलं सिल्वर. नेम काय दिलं सिल्वर प्रोपिओनेट. लक्षात का सिल्वर प्रोपिओनेट. तर ह्याला आपण किटिंग करणार. ओके किटिंग करणार कसं किट होणार लक्षात घ्या किटिंग केल्यावरती हा जो प्रोपिओनेट ग्रुप आहे प्रोपिओनेट ग्रुप कुठला आहे ना सीएस थ्री सीएच टू सी डबल वन ओ ओ या ग्रुपला काय म्हणणार प्रोपिओनेट ग्रुप. हा ग्रुप काय ना या ब्रोमिनला सबस्टिट्यूट करेल. लक्षात का त्या ब्रोमिनला हा सबस्टिट्यूट करणार हा इथं अटॅचला मिथिल ग्रुपला अटॅचला हा ग्रुप. ओके ब्रोमिनला सबस्टिट्यूट केला काय मिळेल इथं काय ना सीएस थ्री हा काय आपला हा ऍज इट इज आहे. ओके हा ऍज इट इज आहे फक्त ब्रोमिन सबस्टिट्यूट झाला आहे ब्रोमिन निघून जाणार आणि ह्या ठिकाणी कोण येणार सीएस थ्री सीएस टू सी डबल वन ओ ओ येणार. तू इथं अटॅच करा. ओके इथं टेस्ट करायला काय बोला सीएसबी ओ बघा सीएसबी ओ सी डबल वन ओ सीएच टू सीएस. ओके लक्षात बघा अशा पद्धतीने इस्टर फॉर्मेशन मिळेल आणि हा ब्रोमिन आणि हा आपला एसी. इथं काय होणार याच काय होणार सिल्वर आणि ब्रोमिन हे काय करणार एसीबीआर. ओके हा सिल्वर ब्रोमाइडचा एकदम प्रेसिपिटेट काय झाला एसीबीआर सिल्वर ब्रोमाइड. नेम काय झालं हा आपला इस्टर फॉर्मेशन आहे इस्टर आहे की नाही आर सी डबल वन ओ आर आहे. आर ग्रुप कुठला आहे आपला सीएच टू सीएसटी. ओके सी डबल वन ओ ओ आहे हा आर कोण आहे सीएसटी इस्टर आहे की नाही आर सीओ ओ आर हा इस्टरचा पंचम ग्रुप आहे आर सी ओ ओ आर. ओके नेम काय बघा त्या साईडला कुठला ग्रुप आहे आपला सी एस डी ग्रुप. त्याचं नेम काय त्याचं नेम काय ना आपलं मिथाईल ग्रुप. ओके आणि हा कुठला आपला सी एस डी सी एस टू सी ओ ओ ओ ह्याला आपण काय म्हटलंय प्रोप्युनेट. त्या सिल्वर होता म्हणून आपण सिल्वर प्रोप्युनेट म्हटलंय. सिल्वरच्या ठिकाणी कोणाला इथं मिथिल ग्रुप आलेला आहे. त्यामुळे नेम कसं होणार मिथिल मिथिल
मिथिल काय ना प्रोपियोनेन नेम कसो ना मिथिल प्रोपियोनेन ठीक है लक्षात लगा हा इथं ईस्टरचं फॉर्मेशन झालं बरोबर आहे दोन एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेतले फॉर्मेशन ऑफ ईस्टर मध्ये बघा अल्किलची ट्रीटमेंट सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वरती आर एक्स HCOCOR ओके हा एक्स एसी हा आपला काय मिळणार स्प्लिटिंग करणार एसी आणि एक्स काय मिळेल एजी आणि एक्स एडीएक्स फॉर्मेशन त्याचा अल्के तो त्या आर ला ओ ऑक्सिजन ला डॅश होईल आणि आर सीओआर ईस्टर मिळेल ओके त्याचे आपण दोन एक्झाम्पल इथे स्टडी केले बरोबर आहे ओके सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड यूज करून ईस्टरचं फॉर्मेशन फॉर्मेशन ऑफ मिथिल एसिड एंड फॉर्मेशन ऑफ मिथिल प्रोपियोनेट अंडरस्टँड आता क्वेश्चन एग्जाम ला आपला कसा असेल लक्षात घ्या तुम्हाला रिएक्शन कसे विचारलं जाईल बघा व्हाट इज द एक्शन ऑफ मिथिल व्हाट इज द एक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ एसिटिक एसिड ऑन मिथिल क्लोराइड ओके सिल्वर सॉल्ट ऑफ एसिटिक एसिड की रिएक्शन मिथिल क्लोराइड बरोबर काय होईल तर आपल्याला ही रिएक्शन इथे आले पाहिजे ईस्टर फॉर्मेशन होत असतं ओके सिल्वर सॉल्ट ऑफ एसिटिक एसिड आपला ईस्टर फॉर्म करत असतो त्यामुळे हा मिथिल एसिड आपल्याला इथे आला पाहिजे किंवा तुम्हाला काही रिएक्शन असेल दिलं तर ती कसे असेल बघा तुम्हाला इथे डायरेक्ट बी दिला जाईल हा टोटल प्रोडक्ट तुम्हाला इथे दिला जाणार नाही हे टोटल तुम्हाला दिलं जाणार नाही फक्त ह्या लेफ्ट साइडचं हे रिएक्टर मिथिल ब्रोमाइड आणि सिल्वर प्रोपियोनेट हे दोन तुम्हाला दिले जाते ओके त्याच्यावरून तुम्हाला इथं ईस्टर कुठला फॉर्म होतोय हे माहित पाहिजे त्यासाठी हा जो सिल्वर प्रोपियोनेट आहे त्याचं फंक्शन माहित पाहिजे हा काय करतो हा काय करतो ईस्टर फॉर्मेशन ते ईस्टर फॉर्मेशन करत असतो हे आपल्याला माहित पाहिजे लक्षात आहे सगळ्यांना की फॉर्मेशन ऑफ ईस्टर इथं आपलं कम्प्लीट झालंय ओके लक्षात आलं फॉर्मेशन ऑफ ईस्टर की आपली न्यूक्लियोफिलिक सबफ्यूजन रिएक्शन आपली इथं कम्प्लीट झालंय त्याच्यानंतर नेक्स्ट पण न्यूक्लियोफिलिक सबफ्यूजन रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइड फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइड नेक्स्ट आता एट नंबरची रिएक्शन आहे आपली न्यूक्लियोफिलिक सबफ्यूजन रिएक्शन ऑफ अल्किलाइड्स मध्ये ओके अल्किलाइड म्हणजे हॅलोजन आयटम न्यूक्लियोफाइलला सबस्टिट्यूट केला तो ओके म्हणून आपण याला काय म्हणलंय न्यूक्लियोफिलिक सबफ्यूजन रिएक्शन ओके बघा मग काय आपली आता रिएक्शन पुढची रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइड फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइड अल्किल नायट्राइडचं फॉर्मेशन करायचं आहे कसं होणार फॉर्मेशन बघा स्टार्टिंग मटेरियल आपण चेंज केलेलं नाही स्टार्टिंग मटेरियल कुणाचा न्यूक्लियोफिलिक सबफ्यूजन रिएक्शन आहे अल्किल हॅलाइडचा बरोबर आहे त्यामुळे कसं येणार आर एक्स त्याला काय म्हणणार नेम ऑफ दिस अल्किल हॅलाइड ओके याची रिएक्शन कुणावर करणार आहे याची रिएक्शन पोटॅशियम नायट्राइड हा पण कसा लिहिणार बघा पोटॅशियम नायट्राइड के ओ एन डबल वन ओ हे काय येणार आहे पोटॅशियम नायट्राइड हा काय येणार पोटॅशियम नायट्राइड ओके हा आपला पोटॅशियम नायट्राइड त्याचा आयनायझेशन कसा असेल बघा हा के प्लस असेल आणि इथं हा एनओ टू मायनस हा आपला असा असेल पोटॅशियम नायट्राइड हा जो पोटॅशियम नायट्राइड आहे ह्याच्यावर आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन केली तर लक्षात घ्या सबस्टिट्यूशन कसं होतं हा जो हॅलोजन आहे एक्स
हा कशाने रिप्लेस होणार ओ एन डबल वन ओ यांना रिप्लेस होणार काय मिळणार आहे अल्किल नायट्रेट कस होणार आर हा आर येणार ओके आर कुठं रेस होणार त्या नायट्राइट ग्रुपला नायट्राइट ग्रुपला ओ एन डबल वन ओ ओके ठीक आहे ना हा अल्किल ग्रुप ओ एन डबल वन ओ हा काय येणार आहे नायट्राइट ग्रुप ओके हा आपला नायट्राइट ग्रुप असणार आहे ओके मग तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता कस स्टेटमेंट लिहिला अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ पोटॅशियम नायट्राइट टू फॉर्म अल्किल नायट्राइट प्लस काय बघा प्लस हा पोटॅशियम आणि हा सबस्टिट्यूट झाला रिप्लेस झाला हॅलो सर के आणि हा एक्स काय मिळेल के एक्स काय येणार के एक्स बरोबर आहे के एक्स मिळणार त्यानंतर आता स्टेटमेंट लिहा अल्किल झालाय अल्किल झालाय इज रिएक्टेड विथ त्याची रिएक्शन कुणावर आहे पोटॅशियम नायट्राइट रिएक्टेड विथ पोटॅशियम नायट्राइट टू फॉर्म अल्किल नायट्राइट टू फॉर्म अल्किल नायट्राइट बरोबर आहे त्यावेळी काय ते म्हणत आहे अल्किल नायट्राइटचं फॉर्मेशन जो आहे बरोबर आहे टू फॉर्म अल्किल नायट्राइट मग आता लक्षात घ्या ह्याच जनरल रिएक्शनच्या तुम्ही आता स्पेसिफिक रिएक्शन लिहू शकता हा आपला कुठला आहे आर आपला अल्किल ग्रुप आहे रिएक्शन ला हा चेंज करणार नाही हॅलोजन सुद्धा आपला चेंज होऊ शकतो त्यामध्ये क्लोरीन असेल ब्रोमिन असेल किंवा अयोडीन असेल ओके हा आपला सी एस बी घेतला तुम्ही इकडं बी आर घेतला मेन काय आपल्याच मिथाइल ब्रोमाइड हा काय येणार आपला मिथाइल ब्रोमाइड बरोबर आहे त्याची रिएक्शन कुणावर येणार सेम मटेरियल कुठलं आपलं पोटॅशियम नायट्राइट पोटॅशियम नायट्राइट के प्लस ओ मायनस एन डबल बॉन्ड ओ हा आपला काय पोटॅशियम नायट्राइट ओके आता यांची कंडिशन पण लिहा हा कसा असणार आहे अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइट ओके कसं होणार बघा मग त्यामध्ये हा अल्कोहोलिक घेतला आपण कंडिशन कसे होणार हा जो ब्रोमिन आयटम आहे हा सबस्टिट्यूट कुणा करून घेण्यात जाणार ओ एन ओ नायट्राइट ग्रुप कडून ओ एन ओ ग्रुप त्या ओ एन ओ ग्रुपचं नेम काय ओ एन ओ नायट्राइट ग्रुप ओ एन ओ नायट्राइट ग्रुप हे लक्षात ठेवायचं ओके ओ एन ओ इथं सबस्टिट्यूट झाला नेम कसं होणार हा सी एस बी ऍड डिसॉल्व्ह आहे सेम ह्याच पॅटर्न मध्ये अल्किल ग्रुप कुठला आहे सी एस बी ग्रुप आहे मिथाइल ग्रुप आहे ओके ओ एन डबल वन ओ ऍडिटिव्ह हा अल्किल नायट्राइट आहे तर हा काय ह्या ग्रुपचं नेम काय आपलं मिथाइल ग्रुप ओके हा काय आपला मिथाइल ग्रुप मिथाइल नायट्राइट नेम काय ना मिथाइल नायट्राइट ओके प्लस काय म्हणणार हा ब्रोमिन कुणाला अटॅच होणार आहे पोटॅशियमला काय म्हणे केबीआर ओके काय म्हणणार केबीआर ओके पोटॅशियम ब्रोमाइड मिथाइल नायट्राइट फॉर्मेशन त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल घ्या तुम्ही अल्किल ग्रुप चेंज करा सी एस थ्री सी एच टू परत घ्या हॅलोजन पण चेंज करा समजा तुम्ही क्लोरीन घेतला असेल बघा काय होणार मग नेम ऑफ अल्किल ग्रुप अल्किल ग्रुप कुठला आहे ना दोन कार्बनचा अल्किल आहे नेम सांगा दोन कार्बनचा अल्किल ग्रुपचं नेम इथाइल ग्रुप
हिम काय येणार इथाइल ग्रुप. ओके पुढे क्लोरीनला काय होणार क्लोराईड. क्लोरीनचा काय होणार आहे क्लोराईड होणार इथाइल क्लोराईड. ओके याची रिएक्शन सेम कुणावर आहे अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइड. ओके लिहून घ्या अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइड के प्लस ओ मायनस एन डबल वन ओ. ओके हा काय ना अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइड. हिटिंग करा किंवा जनरल रिएक्शन करा ह्याच्यामध्ये काय होणार हा क्लोरीन आयटम काय होणार सबस्टिट्यूट होणार पुन्हा करून त्या नायट्राइड ग्रुप करून ओ एन डबल वन ओ त्या ग्रुपला काय होणार ओ एन डबल वन ओ ग्रुपला नायट्राइड ग्रुप. ओके यांना सबस्टिट्यूट झाला काय मिळेल सांगा सी एस थ्री सी एच टू इथं ओ एन डबल वन ओ झाला. ओके अशा पद्धतीनं. ओके नेम काय झालं हा सी एस थ्री सी एच टू हा काय असणार आहे इथाइल असणार आहे आणि पुढे ओ एन डबल वन ओ हा काय असेल नायट्राइड असेल. ओके नेम काय झालं इथाइल नायट्राइड प्लस इथाइल नायट्राइड प्लस काय होणार के आणि सी एल के सी एल के आणि सी एल काय होणार के सी एल चं फॉर्मेशन. बरोबर आहे लक्षात येतं बघा सगळ्यांना काय काय केलं आपण इथाइल क्लोराईड घेतलाय पोटॅशियम नायट्राइड घेतलाय हा क्लोरीन सबस्टिट्यूट झालाय आपला नायट्राइड ग्रुप कडून. ओके त्यावेळी नायट्राइड ग्रुप ह्या इथाइल ग्रुपला अटॅच झाला ओ एन डबल बॉन्ड ओ इथाला कंपाउंड सी एस थ्री सी एच टू ओ एन डबल वन ओ प्लस प्लस काय मिळालं की के आणि हा सी एल काय झाला के सी एल. बरोबर आहे के इथाइल नायट्राइड झाला लक्षात आलं. अशा पद्धतीने तुम्हाला की अल्किल नायट्राइडचं फॉर्मेशन रिएक्शन आपल्याला लिहिता येणार लक्षात आले ना. बघा तुम्हाला विचारलं अल्किल नायट्राइड फॉर्म करा अल्किल नायट्राइड फॉर्म करा तर कसं करणार आहे अल्किल हॅलाइड आणि रिएक्शन कोणाची करणार पोटॅशियम नायट्राइड. ओके के ओ एन डबल बॉन्ड ओके याच्यावर रिएक्शन करायचं लक्षात आले ना फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइड्स. ओके त्यानंतर नेक्स्ट आपली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे पुढची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ती आपली काय होतं फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन नाइन नंबरची रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. ओके नायट्रो अल्केनचं फॉर्मेशन करायचं आपल्याला. ओके नायट्रो अल्केन कसा तयार होणार बघा कंडिशन काय नायट्रो अल्केन फॉर्म होण्यासाठी कंडिशन काय बघा स्टार्टिंग मटेरियल चेंज करायचं नाही काय यूज करणार आहे अल्किन हॅलाइड. सगळ्यात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुणाचे आहे अल्किन हॅलाइडचे ही विसरायचं नाही त्यामुळे स्टार्टिंग मटेरियल अल्किन हॅलाइड असणार आहे. ओके काय येणार आर एक्स. ओके आर एक्स हे काय ना अल्किन हॅलाइड हा काय असणार आहे अल्किन हॅलाइड असेल. ओके त्याची रिएक्शन कुणावर करणार आहे मग आपण बीएसएन युज करणार आहे याच्यामध्ये सिल्वर नायट्राइड हा पण कसा लिहिणार बघा सिल्वर नायट्राइड ए सी ओ एन डबल वन ओ. ओके हा ए सी प्लस हा ओ मायनस याचं नेम काय आपलं. ओके सिल्वर ए सी ला काय म्हणा सिल्वर ओ एन डबल वन ओ हा काय असणार आहे नायट्राइड. ओके हा काय असेल नायट्राइड नेम कायच सिल्वर नायट्राइड हा पण कसा येणार अल्कोहोलिक ज्यामध्ये अल्कोहोल असणार आहे स्मॉल क्वांटिटी मध्ये. बरोबर रिएक्शन करा. ओके अल्किल
सिल्वर नाइट्रेट HCON डबल बॉन्ड रिएक्शन कसं होणार मग एक्स हा एक्स सबस्टिट्यूशन होत आहे म्हणजे एक्स हा सबस्टिट्यूट होणार आहे म्हणजे एक्स हा रिप्लेस होणार आहे पुन्हा कोण रिप्लेस होणार नायट्राइट ग्रुप करून पुन्हा कोण रिप्लेस होणार नायट्राइट ग्रुप करून रिप्लेस करा काय होणार आर हा लगेच हॅलोजन सबस्टिट्यूट होणार इथला हॅलोजन एक्स सबस्टिट्यूट झाला एक्स ओ एन डबल बॉन्ड होईल त्याला काय मिळेल आता इथं बघा इथं काय होणार आहे नायट्रोजन हा या अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करेल लक्षात ठेवायचं इथं ऑक्सिजन बॉन्ड फॉर्म करणार नाही कोण करणार आहे नायट्रोजन बॉन्ड फॉर्म करणार आहे अल्किल ग्रुपच्या कार्बन बरोबर त्यामुळे कसं येणार आहे तर आर एन ओके आर एन हा आपला ओ मायनस हा ओ मायनस हा इथं दाखवणार आपण ओके आणि हा डबल बॉन्ड ओ नायट्रोजन डबल बॉन्ड ओ तो असा आपला इथे येणार आहे बरोबर इथं काय ना एन प्लस ओ मायनस ओके एनओ टू मध्ये नायट्रोजन वरती पॉझिटिव्हच्या ऑक्सिजन वरती निगेटिव्हच्या इथं रेझोनन्स स्ट्रक्चर आपलं तर कधी असं पण असू शकतं बघा एनओ टू आपलं एन ओ मायनस एन ओ याच्यावरती पॉइंट विचारत कसं होतं बघा लक्षात घ्या हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो या ऑप्शन पर येऊ शकतो ओके लक्षात आलं बघा ऑप्शन वरती किती लॉन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं एक एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे याच्यावरती सिक्स इलेक्ट्रॉन आपले प्रेझेंट असणार आहेत ओके आणि त्याच्यावरती रेग्युलर किती लॉन पेअर असतात ऑप्शन वरती टू लॉन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा मग या ऑप्शन परत एक इलेक्ट्रॉन किती आहे इथं कॉन्जुगेशन मध्ये शेअर केली कॉन्जुगेशन मध्ये काय डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ओके इथं निगेटिव्ह चार्ज परत निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड कॉन्जुगेशन आहे बघा इथं एक लॉन पेअर इथं कॉन्जुगेशन मध्ये आले त्या ऑप्शन न परत इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ केली तर आपला स्ट्रक्चर कसे मिळेल ओके कसे मिळेल हा एन एल इज इथं काय होणार ही लॉन पेअर इथं आली तर इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन इथं आपल्याला असे मिळेल आणि त्या ऑप्शन वरती ऑलरेडी आपल्या दोन पेअर आहे त्यानं काय केलं इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ केली बॉन्ड विड्रॉ केलाय त्यामुळे याच्यावरती चार्ज पडला निगेटिव्ह आणि आणखी लोन पेअर आली एका बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात एका बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात जे ऑलरेडी याचे किती होते चार इलेक्ट्रॉन परत त्याने विड्रॉ केले की झाले सिक्स इलेक्ट्रॉन ओके लक्षात आलं का परत मग ह्याचे इंटरकन्वर्शन परत ह्याच्यात करायचं त्यानं परत बॉन्ड इथं दिला त्यानं परत विड्रॉ करून घेतला इथं त्याने परत इथं दिला त्या ऑप्शन परत इथं डबल बॉन्ड परत त्याने विड्रॉ केला परत इथं सिंगल बॉन्ड फॉर्म केला कसा होता म्हणजे हे दोन्ही कसे आहेत आपले रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत नायट्रो ग्रुपचे हे फर्स्ट आहे हे सेकंड आहे लक्षात घ्या ओके निगेटिव्ह चार्ज डी लोकलाइज होतो ह्या ऑप्शन वरती ह्या ऑप्शन वरती ह्या ऑप्शन होती ह्या ऑप्शन होती ओके लक्षात डी लोकलायझेशन म्हणजे काय मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होत असेल तर ओके त्याला आपण डी लोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणत असतो ओके बघा इथं तयार काय झाला होता रिएक्शन मध्ये हा कोण आहे अल्किल आहे आर एक्स अल्किल आहे याची रिएक्शन कुणावर आहे सिल्वर नायट्राइट Ag प्लस ओ मायनस एन डबल बॉन्ड को त्याच्यामध्ये काय होणार आहे हा नायट्रोजनचा आयटम हा काय करेल त्या अल्किल ग्रुप बरोबर बॉन्डिंग करेल ओके एन इथं आला आर एन प्लस डबल बॉन्ड ओ आणि हा काय येणार आहे ओ मायनस त्याचं नेम काय नायट्रो अल्केन
हा काय झाला नायट्रो अल्केनचं फॉर्मेशन झालं बरोबर आहे आता मग हा जो नायट्रो अल्केन फॉर्म होत असताना आपण स्टेटमेंट आता कसं लिहिणार आहे बघा कसं स्टेटमेंट लिहिणार आहे अल्किल अलाइट इज ट्रीटेड विथ सिल्वर नायट्राइट सिल्वर नायट्राइट कसं आहे अल्कोली टू फॉर्म नायट्रो अल्केन्स ओके लिहा मग कसं लिहिणार अल्किल हलाइड इज ट्रीटेड विथ सिल्वर नाइट्राइड ट्रीटेड विथ सिल्वर नाइट्राइड टू फॉर्म नाइट्रो अल्के टू फॉर्म नाइट्रो अल्के प्लस आता बाय प्रोडक्ट एक आलं कुठला बाय प्रोडक्ट आहे लक्षात घ्या त्यामध्ये हा एजी आणि हा एक्स ओके हा मॉलिक्युलला रिमूव्ह बाहेर ओके काय झालं एजी एक्स ओके नेम काय सिल्वर हॅलाइड ह्याचा एकदम प्रिसिपिटेट मिळणार सिल्वर हॅलाइड एजी एक्स ओके आता तुम्ही तिथं आता जनरल रिएक्शन लिहू शकता कशी जनरल रिएक्शन लिहिणार ओके जनरल रिएक्शन बघा क्या पथी लिहायचं आहे आर एक्स प्लस एटी प्लस ओ एन डबल क्वाड ओ गिव्स आर एन ओ मायनस डबल क्वाड ओ प्लस एटी एक्स ही आपली जनरल रिएक्शन झाली त्या पॅटर्नमध्ये रिएक्शन अल्किल ग्रुप लिहा अल्किल ग्रुप तुम्ही सीएसटी घेतला असेल ओके ह्या सीएसटीची रिएक्शन कुणावर करणार तुम्ही क्लोरीन बरोबर केली प्लस एटी प्लस ओ मायनस एन डबल वन ओ सेम असेल की हा सिल्वर नायट्राइट सेम त्याचं नेम काय हा काय झाला मिथाइल क्लोराईड बरोबर आहे ओके रिएक्शन करा क्लोरीन ग्रुप सबक्लूड होणार कुणाकडून सबक्लूड होणार त्या नायट्राइट ग्रुप कडून एन डबल वाढो परंतु अटॅच होत असताना ऑक्सिजन अटॅच होणार नाही कोण अटॅच होणार नायट्रोजन अटॅच होणार ओके काय मिळेल सीएसटी हा ऍज इट इज आहे नायट्रोजन कॅन कार्बनला अटॅच झाला एन सेम पॅटर्न हा ओ मायनस नायट्रोजनला हा डबल वाढो ओके नायट्रोजन चार्ज तुला पॉझिटिव्ह नायट्रोजन डिफिशियंट होणार इथं ओके इलेक्ट्रॉन डिफिशियंट नेम यांचं काय हा नायट्रो अल्केन हा नायट्रो ग्रुप झाला एक कार्बनचा अल्केन कुठला झाला मिथेन नेम काय नेमच काय झालं नायट्रोमिथेन नेम काय झालं नायट्रोमिथेन समजा तुम्ही दुसरा घेतला सीएसथ्री सीएचबीआर दुसरा अल्केन घेतला हॅलोजन आपण चेंज केला त्याचं नेम काय इथाइल ब्रोमाइड बरोबर आहे इथाइल ब्रोमाइड सेम अल्कोली सिल्वर नायट्राइट एटी प्लस ओ मायनस एन डबल वन ओ ओके काय बोला ब्रोमिनचं सबक्रिएशन पुन्हा कोण होणार आहे ओके नायट्राइट ग्रुप कडून कुठला ग्रुप अटॅच होणार कार्बनला नायट्रोजन अटॅच होणार नायट्रोजन अटॅच होणार ओके सीएसबी सीएच टू एन या पॅटर्न मध्ये ओ मायनस एन डबल वन ओ प्लस इथं काय ना एसी आणि हा बीआर नेम काय झालं एसी बीआर सिल्वर ब्रोमाइडचा प्रिसिपिटेट आता इथं मग नायट्रो अल्केन किती कार्बन आहे दोन आहेत नेम काय दोन कार्बनचा अल्केन नायट्रो मिथेन काय झालं नायट्रोएटेन आणि इथं काय एजी आणि सीएल इथं आपला एजी सीएल ओके लक्षात आलं याचा प्रिसिपिटेट मिळेल सिल्वर क्लोर आहे ओके क्वेश्चन कसा असेल व्हॉट इज द एक्शन ऑफ अल्कोहोलिक सिल्वर नायट्राइड और इथिल ब्रोमाइड अँड मिथिल क्लोराइड तर तुम्हाला ही रिएक्शन लिहिता आली पाहिजे बरोबर आहे लक्षात आलंय नायट्रो अल्केन तयार करायचं आहे रिएक्शन कुठला युज करणार
सिल्वर नायट्राइट, त्यानंतर अल्किल नायट्राइट तयार करायचं, रिएक्शन कुठला यूज करणार, अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइट। लक्षात ठेवा, नायट्रो अल्किलला सिल्वर नायट्राइट यूज करायचा आणि अल्किल नायट्राइट साठी अल्कोहोलिक पोटॅशियम नायट्राइट यूज करायचं। ओके, लक्षात आलं। इथं आपल्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अल्किलचा पार्ट आपला कंप्लीट झालाय। ओके, थँक्यू।